अशा पद्धतीचा प्रश्न महाराष्ट्रासमोर पडलेला आहे. इथून पुढच्या काळात हुकुमशाही येईल का ही भीती मनात सर्वांची आहे. आज मोहिते पाटलांनी विशेषतः धैर्यशीलपणे जो निर्णय घेतला, गेले 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, विरोधी पक्षात कोण काम करेल का नाही अशी परिस्थिती सामान्य कार्यकर्त्यासमोर आमच्या समोर उभा होती. ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेला पक्ष उद्धव ठाकरे सांभाळत होते, आतापर्यंत आपण ऐकलं घर पडत होते, आता गेली 1.5 वर्ष झालं पक्षच फोडलेले. उद्धव साहेब ठाकरेंचा आपला पक्ष फोडला. मान्य ज्यांनी स्थापन केला काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार केला, तो पक्ष पडून आज त्यांच्यातलाच पोरगा म्हणतो हा पक्ष माझा आहे. कसली वेळ आली? आज गावागावातली आपण परिस्थिती बघतो. आज जर जमानं या सर्वांना धैर्यानं तोंड द्यायचं असेल, आपण सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे. इथून पुढच्या काळात लोकशाही जीवन ठेवण्याकरता तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षभेद विसरून आपण जर एक ठिकाणी आलो तर ही लोकशाही टिकायला वेळ लागणार, जास्त आपल्याला कष्ट करावं लागणार नाही. मित्रांनो, ही शेवटची निवडणूक म्हणून आपण ह्या मोहिते पाटलांनी दिलेल्या योगदानाचा आदर करून, मोहिते पाटील स्वतःसाठी निवडणूक आजपर्यंत लढले असतील, पण आज जो मोहिते पाटलांनी निर्णय घेतलाय तो आपल्या तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी घेतलाय. ज्या पद्धतीनं उद्धव साहेब शरद पवार साहेब पक्ष टिकवण्यासाठी नाही पण लोकशाही टिकवण्यासाठी झुंजत आहेत, याचा बदला घेण्यासाठी इथं उपस्थित शिवसैनिकांना सांगतो, ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून खाली घेतलं त्याचा बदला घेण्यासाठी ही वेळ आहे. ही शेवटची निवडणूक म्हणून जिद्दीनं माढा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर करून आपण या भैया साहेबाला निवडून आणू, एवढीच विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आबासाहेब बोलतील, अभिजित पाटील आबा या ठिकाणी 2 मिनिटं बोलणार आहेत.